नमस्कार मंडळ, गुजर रंधकमे तमारू स्वागत. आज आपण बनारसू हिवाळा स्पेशल आवळ्याने दुसरी रेसिपी, ते म्हणजे आवळा कँडी. आणि ते सुद्धा साखर न वापरता आपण गोड वापरीने आवळा कँडी बनवणार आहे. आ रेसिपी बनवणं तर इतकी सोपी आहे, पण एकदा जे बनायमुखी तो वरसभर देखानू कामांनी येतो. चल तर पहिले आपण आवळ्या एकदम झटपट टेस्टी आवळा कँडी बनायलीस. व्हिडिओने सुरुवात करेल. यावे 1 किलो आवळा लिहिला आहे, पण आवळ्याने आपण देखीने लिवाना आहे. हेवा पद्धती एकदम स्वच्छ आवळा लिवाना आहे, तिना पे डाग वगैरे नाही जुळे. आवळ्याने आपण आवळा पाणी में 15-20 मिनिटं सुधी भिंजीने मुकी देस, म्हणजे आवळ्याने थोडंफार जे पण मटेर वगैरे वसे ते बट्टू निखळी जसे. त्याने आपण चोळीने व्यवस्थित आपण आवळ्याने धुलेसू. आय जे वच मी आपण कोपरा पे रेज त्यात बट्टू मटेर वगैरे रेज, म्हणून तिने सुद्धा आपण साफ करीलेसू. आवळा बापण करता यावे 1 कडाई मी पाणी लिहिलू आहे, आणि पाणी पे आपण चहाने मुकी देसू. आणि तिने आपण आवळ्याने बापी लेणार आहे. पाणी गरम करलेसू. या आपण पाणी गरम थै जेलू आहे, आवळासुद्धा आपण धुवाय जेल आहे. त्याने चहाने पे मुखीने आपण बापी लेसू. 10 मिनटं आवळ्याने आपण बापी लेसू. 10 मिनटं किंवा पहिले आवळ्याने जे पाकळे येते तिने उलावत त्यासुद्धा आपण आवळ्याने बापी लेसू. या आपला 10 मिनटं फेजेल आहे. आवळ्याने सुद्धा कलर सुद्धा बदलाव झाले आहे. तुम्ही देखू शकत की आवळ्याने जे पाकळ आहे ते तीन तीन या पद्धती उलायला देखाय समजू जेवण की आपली आवळा आहे ती बापून जेल आहे. आवळा आपण चाळणीने बाहेर काढलेसू आणि आवळ्याने थंड करलेस. आवळा आपण या थंड तळजेला आहे. आवळा आपण आवळ्याने या पद्धती थोडंसं प्रेस करी तरी पण आपण जे आवळा आहे ते बरोबर तिने पाकळे आहेत ते मोकळे थै जायचे. या पद्धती आपण आवळ्याने बट्टा जे आहे जे ठळ्या रेज वचमेना ते काढीलेसू आणि पाकळ्याने मोकळे करलेसू. आपण जे आवळ्याने पाकळे ते बट्टे मोकळे थै जेले. आवडा आपण आवळ्याने 1 कडाई मी काढलेली आणि तिना मी आवडा आपण गोळ लाखीलेसू. 1 किलो आवळ्यांकरता 600 ग्रॅम होई या गोळ लिहिलोय, आणि 1 किलो आवळ्याने 600 ग्रॅम गोळ एकदम परफेक्ट गळून थै जायचे. आणि आवडा आपण एक गोळ लाखीने आवळ्याने थोडंसं मिक्स करलेसू आणि तिने झाकीने मुकी देसू. 3 ते 4 दिवस लागत आपण आवळ्याने मोरावाने. आणि रोज आपण आवळ्याने चमचाती मिक्स करता रेसू. तुम्ही देखू शकत आहे 20 दिवस आहे आवळ्याने आपण मिक्स करलेसू. आणि येवाच पद्धती दाडा मी बेतन दा आपण येवा पद्धती मिक्स करानू ये न तो पे आपण आवळा पे उच्चाती बुरशी वगैरे आई जाज. म्हणून आपण रोज तिने दाडा मी बेतन दा येवा पद्धती मिक्स करलेवानू. 4th दिवस आलोय, आणि 4th दिवस पे आपण देखसू की आवळानं जे कलर ते सुद्धा बदलाय जेलोय. म्हणजे गोणू जे पाणी आहे ते आवळा आहे सोशी लिहिलू आहे, आणि आपण आवळा आहे ते मोराई जेल आहे. आणि हावडा आपण आहे आवळा म्हणजे पाणी ते नितारलेसू. चाळणी मुकी लिहिली या पद्धती पुरणी चाळणी, आणि तिना पे आपण आवळा जिचे ते बट्ट्या काढीलेसू. आणि हावडा 15-20 मिनटं सुधी आपण आवळ्याने या पद्धती थोडंसं फैलाईने मुकी देसू, म्हणजे थोडंफार जे पण पाणी वसे ते आवळा मेनू ती बट्टू नितरी जसे. अर्धा तास नंतर तुम्ही देखू शकत की आवळा मेनू बट्टू जे पाणी ते बट्टू निखळी जेलू ये. तिने आवडा आपण थाळी मी या पद्धती पसरायने मुकी देसू. थोडंफार पाकळ छिटकेले असे तिने सुद्धा आपण मोकळे करलेसू. आणि आवळ्याने आपण तडका मी सुकावाने मुकी देसू. 3 ते 4 दिवस मी आपण जे आवळा आहे ते एकदम परफेक्ट सुकाई जाय. तडको किटलो आहे तिनापे सुद्धा डिपेंड करे, एखादा 3 दिवस मी सुद्धा आवळा आपण सुकाई जाय. थाळी मी या पद्धती पसरायने आपण तडका मी मुकी देसू. आवळा आपण या सुकाई जायला आहे. 4 दिवस मी आपला आवळा एकदम परफेक्ट सुकाई जेल आहे. आणि तुम्ही क्वांटिटी पण देखू शकत की किटली कमी थै जेली, म्हणजे सुकवाने मुकत त्यातले कधी आपला आवळा थोडथोडा खावाय जाय. आवळ्याने आपण आवडा काशना बरणी मी भरीने मुकी देसू.
રેસિપી ગમે હશે તો રેસિપીને લાઈક કરો જો, શેર કરો જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીની જોડે, અને એ વાત આપને રેસિપીઝ દેખાણ કરતાં ગુજરાન દખને સબસ્ક્રાઈબ કરો જો. ધન્યવાદ.